नमस्कार, मी ऋषी देसाई. गाथा शौर्या चिचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इतिहासाच्या पानात स्वर्णाक्षरानं लिहिलेल्या शूरवीरांचा पराक्रम आजच्या तरुणाईला कळावा हाच या गाथा शौर्याची या कार्यक्रमाचा हेतू आहे. एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवून जे शूरवीर स्वराज्य निर्मितीच्या सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते, त्यात प्रामुख्यानं आणि विशेष उल्लेख करावा लागतो तो शूर सरदार कान्होजी जेधे यांचा. रायरेश्वराच्या पायथ्याशी असलेला कारे येथील वाडा भाऊबंदकीच्या वादात रक्तानं न्हाऊन निघाला होता. कान्होजींचे पराक्रमी वडील नाईकजी जेधे यांना निजामशहानं हिरडस खोऱ्यातून कारी आणि अंबावडे येथे देशमुखी वतन दिलं होतं. या वतनामुळे नाईकजींचे सख्खे भाऊ सोनजी आणि भीमजी नाईकजींच्या मुळावर उठले होते. त्यांनी त्यांचा घात केला आणि नाईकजींचा बळी घेतला. नाईकजींची पत्नी अनसुया त्यावेळी गरोदर होती. अनसुया यांना नाईकजींचा निष्ठावान सेवक देवजी महाल यांचा आधार होता. जेधे घराण्याच्या पवित्र वास्तूत अनसुया बाळन झाली आणि ऐन मध्यरात्री जेधयांच्या वतनाला वारस मिळाला. ही बातमी वाऱ्यासारखी रायरेश्वरच्या पंचक्रोशीत पसरली. सर्व कारी गावाला आनंद झाला. जेध्यांच्या या चिमुकल्या वारसदाराचं नाव कान्होजी असं ठेवण्यात आलं. दिवसामागून दिवस जात होते, परंतु सोनजी आणि भीमजी यांची भीती कायम होती. त्यांच्या चेहऱ्यावर खोटा आनंद दिसत होता, पण आतून मात्र दोघांचेही कपटे डावपेच सुरूच होते. देवजी महाला हा कायमच सावध होता. वाड्यात वावरताना त्याला सोनजी आणि भीमजींच्या कटकारस्थानांची कुजबूज समजत होती. गावातली एक लेकूरवाळी दाई देवजीनं अनुसयेच्या मदतीसाठी वाड्यात ठेवली होती. या दाईचं बाळ सुद्धा कान्होजीच्याच वयाचं होतं. आपल्या राजाच्या वारसाचं रक्षण करण्यासाठी देवजी महाला डोळ्यात तेल घालून अहोरात्र पहारा देत होतं, पण कपटी सोनजी आणि भीमजीनं डाव साधत अक्षरशः घात केला. कडेकोट बंदोबस्तातील पहारेकऱ्यांचे मुर्दे पाडत हे दोघे नाईकजींच्या वाड्यात शिरले. या लगबगीत चिमुकल्या कान्होजी राजांचा जीव वाचवण्यासाठी लेकूरवाळ्या दाईनं आपले बाळ अनुसयाच्या खोलीत ठेवलं आणि चिमुकल्या कान्होजीला पोटाशी धरून ती देवजी महाला यांच्याकडे गेली. तिनं देवजीला चिमुकल्या कान्होजी राजाला घेऊन मागच्या दारानं बाहेर जाण्यास सांगितलं. मोठ्या कष्टानं देवजी कान्होजीला घेऊन वाड्याच्या मागच्या दाऱ्यानं बाहेर पडले आणि अंधारात चाचपडत सैरा वैरा डोंगराच्या उंच कड्याकडे धावत सुटले. वाड्यात थैमान घालणाऱ्या भीमजी सोनजींनी निरपराध अनुसयेचा बळी घेतला. इतकंच नाही तर चिमुकल्या कान्होजींच्या जागी पाळण्यात असलेल्या त्या दाईच्या बाळाचाही कान्होजी समजून त्या दोन नराधमांनी जीव घेतला. भेदरलेल्या दाईचाही त्याने मुर्दा पाडला. जेधे घराण्याचा पवित्र बाडा पहारेकरी अनुसया दाई आणि तिच्या बाळाच्या रक्तानं न्हाऊन निघाला. लेकूरवाळ्या दाईनं जेधे घराण्यांचा वारस असलेल्या चिमुकल्या कान्होजी राजांसाठी स्वतःचा आणि आपल्या लेकरांचा बळी दिला होता, पण दाईच्या चाणाक्षपणामुळे जेधे घराण्याचा वारस सुरक्षित असल्याची पुसटशी कल्पना देखील भीमजी आणि सोनजी यांना नव्हती. सोनजी भीमजीनं हा क्षण सनई चौघडा वाजवून साजरा करत नाईकजींच्या वाड्याचा ताबा घेतला आणि नाईकजींच्या देशमुखीचा सारा कारभार आपल्या हातात घेऊन कारी भागात दहशत दडपशाहीचा अरे रावीचा कारभार सुरू केला. मध्य मावसांच्या मेजवानीत भीमजी सोनजी धुंद झाले. दुसरीकडे चिमुकल्या कान्होजींना घेऊन देवजी महाला डोंगर कापारीत होता. कान्होजीच्या जन्मापूर्वीच त्याचे वडील नाईकजी आणि कान्होजींच्या जन्मानंतर त्यांच्या मातुश्री अनुसया यांची हत्या झाली. अगदी काही दिवसाच्या लहान कान्होजी राजांना जन्म होताच आई वडिलांच्या प्रेमापासून पोरक होण्याचा महाशाप मिळाला होता. कान्होजींना घेऊन लपून बसलेला देवजी काही दिवसांनी कान्होजींना घेऊन कान्होजींच्या आजोळी मांढरगावला गेला. त्यावेळी कान्होजीच्या आई अनुसया यांचे वडील आणि भाऊ घरात होते. देवजींनी ताण्या कान्होजीला ओसरीवर ठेवलं आणि घडलेला सगळा प्रकार अनुसयाचे वडील आणि भावाला सांगितला. पण देवजीच्या बोलण्यावर मांढऱ्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी नाईकजी जेधेना बादशहानं दिलेले देशमुखी वतनाचे शिक्के संवाद आणि कागद दाखवले. तरीही मांढऱ्यांनी ताण्या कान्होजी राजांचा सांभाळ करण्यास नकार दिला. सोनजी आणि भीमजींच्या दहशतीनं मांढरे सुद्धा भयभीत झाले होते. कान्होजी राजांचे रक्ताचे नातेवाईक सुद्धा त्यांचा सांभाळ करण्यास तयार नाही. हे पाहून देवजी महाराज चिंतित झाला, मात्र त्यांना हार मानली नाही. अशा कठीण परिस्थितीत डोंगर कडे तुडवत रानोबाळ भटकणाऱ्या देवजीला आश्रय मिळत होता तो डोंगर माथ्यावर राहणाऱ्या महादेव कुळ्यांचा आणि धनगरांचा. त्याचवेळी देवजीच्या कानावर मुसे खोऱ्यातील देशमुख बाजी पासलकर सत्याला न्याय देतात अशी माहिती मिळाली.
ही माहिती मिळताच देवजी कान्होजी राजांना घेऊन राजगड तोरणखोऱ्याच्या कडेकापाऱ्यातून तो घेऊन मुसेखोऱ्यात आला. मुसेखोऱ्याच्या दऱ्यामध्ये रांगत रांगत बाळ कान्होजी लहानाचा मोठा होऊ लागला. एके दिवशी मुशाच्या धनगरवाड्यात देवजी महाला बाळ कान्होजीला दूध भात खाऊ घालत होता. त्याच दरम्यान बाजी पासलकर आपल्या काही साथीदारांसह धनगरवाड्याच्या दिशेने निघाले होते. इतक्यात चिमुकल्या बाळ कान्होजी आणि देवजीनं बाजींचं लक्ष आकर्षित केलं. देवजी बाळ कान्होजीला धनी म्हणून संबोधायचे. स्वतःच्या मुलाला धनी धनी असं कोणी म्हणत नाही, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हे बाजी पासलकरांच्या लक्षात आलं. बाजींनी देवजींची विचारपूस करून त्यांच्या सोबत असलेल्या राजबिंड्या कान्होजीच्या बाबतीत चौकशी केली. त्यावर अनावर होऊन देवजींनी नाईकजींना कसं मारलं, इथपासून कारीच्या वाड्यात घडलेला साऱ्या रक्तपाताचा प्रसंग बाजींना सांगितला. देशमुखी वतनाचे शिक्के सनद आणि कागदही दाखवले. बाजींना देवजीनं सांगितलेला सगळा प्रकार ऐकून गहिवरून आले. राजघराण्यात जन्माला आलेला कान्होजी धनगरवाड्यात हलाकीचं जीवन जगतोय हे त्यांना सहन झालं नाही. यामुळे बाजी पासलकरांनी लहान कान्होजीला आणि देवजी महालाला आपल्या सोबत आपल्या महालात आणलं. लहान कान्होजी आता पासलकरांच्या वाड्यात खेळू लागला. कान्होजी पासलकरांचा पाहुणाच झाला होता. बाजींनी कान्होजीला घोड्यावर बसवणं, रपेट करणं, शिकार करणं, धनुर्विद्या, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणं इत्यादी कलांमध्ये पारंगत केलं. कान्होजीला कुणी अनाथ म्हणू नये म्हणून तो आपला पाहुणा आहे आणि तो आपला सोयरा व्हावा, रक्ताच्या नात्यात बांधला जावा ही मनातली सुप्त भावना बाजींनी आपल्या पत्नीजवळ व्यक्त केली. आपल्याला मुलगा नाही, त्यामुळे आपली एकुलती एक मुलगी सावित्री हिचा विवाह कान्होजी बरोबर व्हावा असा निर्धार बाजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नीनं केला. बाजींच्या या निर्णयानं देवजीचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुसे बुद्रुक येथील वाड्यात कान्होजी आणि सावित्री यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. कान्होजी आता पासलकरांचा जावई झाला होता. शौर्य आणि पराक्रमामुळे कान्होजीचं व्यक्तिमत्व हे दिवसेंदिवस खुलू लागलं. पासलकर देशमुखांनी कान्होजीची योग्य ती देखभाल करून त्याला मुत्सद्दी, राजकारणी योद्धा आणि युद्धतंत्राचंही परिपूर्ण शिक्षण दिलं. कान्होजीने आता वयाची विशी ओलांडली. आपला जावई आपल्याप्रमाणेच वतनदार व्हावा अशी बाजी पासलकरांची मनोमन आशा होती. देवजी महालानं दिलेल्या नाईकजी जेध्यांच्या दशमुखीची सनद, शिक्के आणि कागदपत्र त्यांनी चाळली. त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा देवजीनं सांगितलेला कारीच्या वाड्यातील रक्तपाताचा प्रसंग आठवला. त्याचं मन नराधम सोनजी आणि भीमजी यांच्या अन्यायानं क्रोधित झालं. त्यांनी कान्होजीला कारीत घडलेल्या साऱ्या हकीकती सांगितल्या. आपल्या आई वडिलांसोबत घडलेला सगळा प्रकार ऐकून कान्होजीचं मन सुडानं पेटून उठलं आणि तातडीनं बाजी पासलकर आणि त्यांचे जावई कान्होजी 100 हत्यारबंद सैन्यासह कारीत दाखल झाले. बाजी पासलकरांच्या पराक्रमाची वार्ता हिरडस मावळापासून ते रायरेश्वराच्या पंचक्रोशीत सर्वदूर पसरल्या होत्या. मुसेखोऱ्यातील बाजी पासलकर नामक सिंफाला रोखण्याची हिंमत आजपर्यंत कुणी दाखवली नव्हती. त्यामुळे बाजी पासलकर आणि कान्होजी जेदे यांनी अर्धी लढाई कारीत येण्यापूर्वी जिंकली होती. नाईकजी जेधेंचा निर्वंश झाला. आता त्यांचा कोणीच वारसदार नाही या समाधानात असलेल्या सोनजी भीमजींच्या वाड्याचा ताबा काही कळाईच्या आतच बाजी पासलकरांच्या सैन्यानं घेतला. दोघे भाऊ वाड्यातून बाहेर पडून सैरा वैरा धावत सुटले आणि रानात जाऊन लपले. पण आई वडिलांच्या मारेकऱ्यांचा सूड घेण्याचा निर्धार कान्होजीनं केला होता. रानात लपून बसलेल्या या नराधम चुलत्यांना कान्होजींनी घोड्याच्या पायाला बांधून फरफडत कारीतून फिरवलं आणि अखेर कान्होजींनी सोनजी आणि भीमजींचा वध केला आणि त्यांना त्यांच्या अन्यायी कृत्याची शिक्षा दिली. कान्होजी राजांच्या आयुष्याचा खरा प्रवास आत्तासा सुरू झाला होता. संपूर्ण 12 मावळामध्ये कान्होजींच्या पराक्रमाचा आणि ससोटीनं केलेल्या वर्तनाचा दरारा आता प्रस्थापित झाला होता. एखादा किल्ला जिंकायचा म्हटला आणि तो कितीही अवघड असला तरी तो किल्ला सर करण्याचं गरिबी काव्याचं खास तंत्र कान्होजींजवळ होतं. कान्होजी एखाद्या अभेद्य किल्ल्याला शिड्या तसंच अधिक माळा लावून सैन्य किल्ल्यावर चढवत आणि ते किल्ला सर करत. कान्होजींजवळ फौज पाठा किंवा घोडदळ काहीही अपुरं असलं तरी त्यांच्या समोर कोणाचाच निभाव लागायचा नाही. याच काळात निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्याशी कान्होजीरावांचा संबंध आला. मलिक अंबर समवेत अनेक लढायांमधून कान्होजींनी आपली मर्दुमकी दाखवली होती. त्याच्या याच पराक्रमाच्या जोरावर आणि स्वतःच्या कर्तृत्वानं कान्होजी जेदे हे भोर संस्थानातील कारी या भागाचे यशस्वी वतनदार बनले. इसवी सन 1636 पूर्वी कान्होजीराव विजापूरच्या दरबारातील एक प्रतिष्ठित आणि मातंबर वतनदार होते. जेव्हा मुघल आणि आदिलशाह यांनी एकत्रितपणे शहाजीराजांच्या माऊली किल्ल्याला वेढा घातला तेव्हा कान्होजी राजे हे विजापूर दरबारच्या रणदुल्ला खानाकडे चाकरीला होते.
आदिलशहाचा सेनापती रणदुल्ला खानाने शहाजी राजांना कान्होजीचा परिचय करून दिला। ही घटना साधारणपणे 1635 दरम्यानची आहे। नंतर इसवी सन 1636 च्या सुमारास अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली आणि त्यानंतर शहाजी राजे पूर्णपणे आदिलशाहीकडेच आकर्षित राहिले। शहाजी राजांनी पुढे रणदुल्ला खानाकडून जेधे यांना आपल्याकडून मागून घेतलं आणि आपल्याबरोबर कान्होजी जेधेंना कर्नाटकात आणलं। काही काळाने शहाजी राजांना आदिलशहांच्या हुकुमावरून जिज्जी येथे अटक करण्यात आली। शहाजी राजांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांच्या सह कान्होजी आणि सहकारी दादोजी कृष्णा लोहकरे यांना सुद्धा अटक झाली होती। दरम्यानच्या काळात वीरबाजी पासलकरांना बेलसरच्या लढाईत वीरमरण आले। त्यावेळी देखील आदिलशहाच्या नजरबंदीत असल्यामुळे कान्होजीरावांना बाजी पासलकरांचं अखेरचं दर्शन सुद्धा घेता आलं नाही। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये नव्यानं उदयानं येणाऱ्या स्वराज्याचा भक्कम खांबच बाजी पासलकरांच्या रूपानं कोसळला होता। या दुःखात शहाजीराजे आणि कान्होजी देखील बुडून गेले। सरते शेवटी आदिलशाही सैन्याचा पराभव करून शिवरायांनी मोगलांकडून दडपण आणताच आदिलशहानं शहाजीराजांची आणि कान्होजींची सुटका केली। नजर कैद्यातून सुटका झाल्यानंतर शहाजीराजांनी कान्होजीला अतिशय विश्वासानं जवळ घेत नवी जबाबदारी दिली। शहाजीराजे उद्गारले, शिवबांच्या स्वराज्यासाठी आता तुमची गरज आहे। मी आदिलशाहीत असलो तरी स्वराज्याला काहीही कमी पडू देऊ नका। तुम्ही आता स्वराज्याची चाकरी करा। स्वराज्याला आता तुमची गरज आहे। आपण शूर लढवय्ये आहात, अनुभवी आहात। बाजी पासलकरांच्या निधनानंतर 12 मावळात आता तुम्हीच वडीलधारे आहात। आपल्या मायेचं छत्र शिवबांवर धरा। आपल्या जवळील भरपूर खजिना आणि शस्त्र देऊन कान्होजींना त्यांनी थेट राजगडावर रवाना केलं। शिवरायांच्या स्वराज्याचा नाश करण्यासाठी आदिलशहानं अफजल खानाला मोठ्या फौजासह स्वराज्यावर पाठवलं होतं। अफजल खानाला मदत करावी असे फरमान 12 मावळातील देशमुख वतनदारांना आदिलशहानं पाठवलं होतं। कान्होजी जेधेंना सुद्धा स्वतंत्र आदिलशाही फरमान आलं होतं। खासशा आदिलशहाकडून आलेल्या या फरमानाच्या दहशतीमुळे काही देशमुख तसेच वतनदार अफजल खानाला जाऊन मिळाले। फरमानाला घाबरून फितूर केलेल्या काही फितुरांनी अफजल खानाला शिवाजी महाराजांना जिवंत पकडून देण्याचंही कबूल केलं होतं। परंतु आदिलशहाच्या आलेल्या फरमानानंही कान्होजी मुळीच घाबरले नाहीत, तर उलट अशा कठीण प्रसंगात कान्होजींनी स्वधर्म आणि स्वराज्याचं संरक्षण करण्याचं वचन छत्रपती शिवरायांना दिलं होतं। आदिलशहांच्या पत्रास भीक न घालता कान्होजींनी शिवाजी महाराजांच्या समोर आपल्या वतनावर पाणी सोडलं आणि आपल्या 5 मुलांचं स्वराज्यासाठी बलिदान देण्याची शपथ घेतली। शिवराय प्रतापगडाच्या कामगिरीमुळे कान्होजी जेधे आणि त्यांच्या साथीदारांवर खुश होते। या मोहिमा यशस्वीपणे आटपून छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैन्यासह राजगडावर आले। स्वराज्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या मावळ्यांचं कौतुक करण्यासाठी महाराजांनी राजगडावर सगळ्या सरदार शिलेदार वीर मावळे प्रजेची सभा भरवली। या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंच्या हस्ते प्रथम कान्होजींना मानाची वस्त्र तसेच बहादुरीचं आणि दरबारातील तलवारीच्या मानाचं पहिलं पान देण्याची विनंती केली। कारण कान्होजीरावांचं प्रतापगडावरील विजयात असलेलं योगदान अत्यंत बहुमूल्य होतं। पण हिरडस आणि रोहिडा खोऱ्यातील बांधलांनी पन्हाळ्याच्या मोहिमेत केलेल्या पराक्रमाचा दरबारात सगळ्यात आधी गौरव व्हावा असा विचार कान्होजींच्या मनात होता। म्हणून त्यांनी बाळासाहेब जिजाऊ आणि महाराजांप्रती दिलगिरी व्यक्त करत दरबारातील तलवारीच्या मानाचे पहिलं पान या कष्टकरी आणि कर्तबगार बांधलांना देण्याची विनंती केली आणि म्हणाले, महाराज, केवळ बांधलांच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आभारा दिसत आहेत। तेव्हा आम्ही आनंदानं पहिल्या मानाचा मान सोडतो। आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास। मराठा सैन्यातील सैन्याचं हे एकमेकांबद्दलचं प्रेम पाहून माँसाहेब आणि शिवरायांचं मन भारावून गेलं। परंतु महाराजांनी कान्होजीला देऊ केलेल्या तलवारीच्या मानाचं पान कान्होजीच्याच हस्ते बांधलांना देऊन एका कौतुक सभेद्वारे या दोन्ही शूर घराण्यांचं पिढ्यानपिढ्याचं शत्रुत्व छत्रपतींनी कायमचं नष्ट केलं। कान्होजी जेधे यांचा व्यक्तिगत संसार समृद्ध होत्या। त्यांच्या 5 बायका होत्या, सावित्रीबाई, येसुबाई, चांदूबाई, रखमाबाई आणि कृष्णाबाई। तसंच त्यांना 5 मुलंही होती, बाजी, चांदोजी, बताजी, नाईकजी आणि शिवाजी। कान्होजींच्या 5 पत्नी आणि 5 मुलं असा सर्व परिवार कार्य येथे राहत होता। आता कान्होजीरावांच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली। आयुष्यभर स्वराज्य स्वधर्मासाठी खाल्लेल्या अनेक खस्त्यामुळे कान्होजीराव आता थकले होते। प्रतापगडाच्या कामगिरीनंतर ते कारीतच विश्रांती घेत होते आणि अशा या स्वराज्यासाठी लढणाऱ्या वाघाचा प्रकृती खालावल्यानं आंबवडे येथील घरी मृत्यू झाला।
वयाच्या 75व्या वर्षी शत्रूलाही धडकी भरवणारा योद्धा कायमचा शांत झाला होता। कान्होजीराव जिद्यारी आपल्या संपूर्ण हयातीत कैक संकटांचा सामना केला, मात्र कुठल्याही संकटासमोर ते कधीही डगमगले नाही। अशा या स्वराज्याचा वसा घेतलेल्या शूरवीराला लोकशाही युद्धचा माराचा मुजरा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका असामान्य शौर्य गाथेसह। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही न्यूज़।